नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला स्वामी महाराजांची दिव्य प्रार्थना सांगणार आहे। तुम्हीही एकदा तरी स्वामींसमोर ही प्रार्थना नक्की बोला, स्वामींची कृपा होईल। मित्रांनो, ही प्रार्थना काही अशी आहे। हे स्वामी राया, मला या अज्ञानाच्या अंधारातून मुक्त कर। तुझ्या रूपाचं ज्ञान सूर्य मला दाखव। मला अजूनही आठवतंय, मी जेव्हा आईच्या पोटी वाढत होतो तेव्हा तूच माझ्या आई इतकी माझी काळजी घेतलीस। जेव्हा मी जीवनात सारखा सारखा पडत होतो तेव्हा तूच माझा बाप बनून उठवलंस मला। जेव्हा मी हरायचो सारखा सारखा तेव्हा माझ्या मोठ्या भावाप्रमाणे तू मला आधार दिलास। अजूनही आठवतंय ती कडाक्याची थंडी, अजूनही आठवतंय ती संकटाची काळी रात्र, अजूनही आठवतंय ते प्रचंड वादळ, पण त्यावेळी मला श्री नावाने मायेची ऊब दिलीस। स्वामी नावाचा तेजस्वी सूर्य बनून तू अंधार नाहीसा केलास आणि समर्थ नावाचा पहाड बनून वादळाला थोपवलंस। बस हेच नाव तुझं स्मरणी राहू दे आणि तुझी दृष्टी फक्त आम्हा भक्तांवर राहू दे। आता जीवनाचा अर्थ तो म्हणजे श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, आमच्यावर कृपा कर, आमचे रक्षण कर आणि आमच्या इच्छा पूर्ण कर, श्री स्वामी समर्थ। तर मित्रांनो, ही स्वामी समर्थांची सुंदर आणि दिव्य प्रार्थना तुम्ही स्वामींसमोर एकदा नक्की बोला आणि ही प्रार्थना कशी वाटली आम्हाला नक्की कळवा। आणि ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।